नमस्कार आजच्या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आपला आनंद आपलं समाधान आणि आपलं चांगलं मानसिक आरोग्य चोरणारे असे कोणते चोर आहेत आज आपण ते बघणार आहोत सतत तक्रार करण्याचा स्वभाव संशय राग तुलना आणि आत्मविश्वासाचा अभाव हे काही चोर आहेत हे चोर आपला आनंद समाधान चोरून नेतात ह्यांचा प्रवेश झाला की आनंद दूर होतो समाधानी आपण राहत नाही म्हणून आपल्याला तुलनेला कमी करायचं आहे तक्रारी करणं कमी करायचं आहे संशय घेणं कमी करायचं आहे राग कमी करायचा आहे आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे आत्मविश्वास वाढवला की बऱ्याच गोष्टी कमी होतात त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे तक्रार करणं कमी केलं की सकारात्मकता वाढते आणि सकारात्मकता वाढली की आपल्याला त्याचा फायदा होतो तसंच आपल्याला आपलं अप्ले ध्येय ठरवायचं आहे आता ध्येय हे खूप मोठंच असलं पाहिजे असं नाही ज्या दिवसाचं एक रुटीन असलं पाहिजे त्यानुसार आपण तो दिवस घालवला पाहिजे हेही आपलं ध्येय असू शकतं इथून मग आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे इथपर्यंत असं ध्येय आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं त्यामुळे आपल्याला राग कमी येतो संशय कमी होतो तुलनाही कमी होते कारण आपलं मन माइंड एंगेज असतं ते आपण रमवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रोज पाच सकारात्मक वाक्य ऐकायची मोबाईल कमी वेळ बघायचा आहे मोबाईलवर आपण कितीही सकारात्मक गोष्टी बघत असलो कितीही चांगले व्हिडिओ ज्याच्यातनं आपल्याला मोटिव्हेशन मिळतं किंवा शांतता मिळते असे व्हिडिओ बघत असलो तरी ते कमी वेळ बघायचे आहेत जर पाच व्हिडिओ रोज आपण बघत असू तर आपण तीनच बघायचे आहेत कारण मोबाईल कमी बघायचा म्हटल्यावर बऱ्याचदा असं सांगितलं जातं की आम्ही चांगल्याच गोष्टी बघतो चांगल्याच गोष्टी जरी बघत असलो सकारात्मकता येत असली आणि आपण कृती करत नाही त्यामुळे मग आपल्याला काही फायदा होत नाही म्हणून सकारात्मकता वाढवण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच सकारात्मकही मोबाईलवर ऐकायचं जर दोन व्हिडिओ बघून माझ्यात सकारात्मकता येत असेल तर ती सकारात्मकता मला दिवसभर पुरली पाहिजे प्रत्येक काही तासांनी सकारात्मक काहीतरी बघायचं काहीतरी वाचायचं आणि मग मला एनर्जी येते मग मी मोटिवेट होतो किंवा होते आणि मग पुढचं चा काम चांगलं करतो किंवा करते हेही फारसं मानसिक आरोग्याकरता चांगलं नाही आहे त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करा मोटिव्हेशनल चांगलं कितीही चांगलं बघत असाल तरी त्यालाही एक मर्यादा ठेवा आणि कृती करण्यावर भर द्या कृती केल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही आणि समाधान मिळाल्याशिवाय आपण आनंदी होणार नाही मोबाईलवर बऱ्याचदा आपण इतरांच्या चांगल्या गोष्टी बघतो त्याला ॲप्रिशिएट करतो हेही चांगलंच आहे पण पुढे पुढे त्याचाही त्रास व्हायला लागतो आणि हे आपल्या नकळत होतं आपण खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतो आपल्याला वाटतं की त्यातनं आपल्याला सकारात्मकता मिळते हो मिळतेच पण कुठलीही गोष्ट जर जास्त प्रमाणात झाली तर तिचाही त्रास होतोच तर अति मोबाईल बघणं हाही एक चोरच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि रोज मनापासून मनासाठी नक्की काहीतरी करा धन्यवाद